Yeah. What's up? Bula. Hello, doctor. Me Yash, advocate Sathe, Shirish Sathe. त्यांनी रेफरन्स दिला होता तुमचा हो त्यांचा फोन आला होता मला प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे तुमची खरं तर त्याच संदर्भात थोडं बोलायचं होतं बोला ना डॉक्टर मागचे काही दिवस ओटीपोट आणि ओटीपोटाच्या खालील भागात खूप क्रॅम्प येतात इतका त्रास होतो की श्वासही घ्यायला जमत नाही हो का ठीक आहे दोन पॅने चेक करूया आपण मग कळेल आपल्याला या कसे आहात दादा एक कटिंग घेऊ बरं ऐक ना गुड न्यूज कळली का कुठली अरे ठाऊका दाद्या असं असं बोला राखे बाप झाला काय बोलत अरे आत्ताच फोन आलेला त्याचा काय पेढा कि बर्फी बस का तू विचारतोय मग आता काय आपल्या गर्भलिंग बाबाने सांगितलेली भविष्य आणि कधी खोटी ठरते का म्हणजे बर्फी म्हणजे एक लक्षात येते का यश सोडला तर आपण सगळी कन्यारत्न हो यार सिरियसली भाऊ या मनावर तुम्ही पण आता त्याला बापून फार मोठे दिवे लावले तुम्ही मग काय अरे त्या नव्या बापाला फोन करा जरा कॉल करा त्याचं कॉन्ग्रॅच्युलेशन तरी करू द्या पण नाही तुमचं भलतंच चाललंय तर लाव रे फोन उलटा विषय कुठला तुम्ही घेता काय करता कमी केलं पाहिजे रे पूजा अगं मला तो 16 ABC फॉर्म ठेवला होता यार इथं सापडत नाही मला बघितलास का तू आय थिंक त्या टेबलवर बघितला होता मी चेक कर ना तिथे
ऐक ना, बोल ना, मला पण तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोल डियर. सर आणि आपण दोघांनी आपला वेगळा संसार केला का? व्हॉट रेडियस का तू? हे बघ यश, तू चिडू नकोस ना. एक मिनिट तुला काय प्रॉब्लेम काय? आणि एक सांग मला, कुठे कमी पडतोय? मी कशात कमी पडतोय? तू कुठेच कमी पडत नाहीये. मग मला काही प्रॉब्लेम नाही. अगर आणि हा विचार तुला यायचं कारण काय? पण अरे माझी इच्छा आहे. का माहिती नाही, मला असं वाटतं की आपलं एक वेगळं घर असावं छानस, त्यात तू मी आणि ठीक आहे. चल आपलं बेबी झालं ना की आपण नक्की विचार करू. I'm really very sorry. माझा अंदाज खरं ठरला. यावेळेस पण मिसकॅरेजच आहे. डॉक्टर काहीच चान्स नाहीये. इट्स टू लेट नाव, आता आपण काहीच करू शकत नाही. एखादाही उपाय नाही डॉक्टर? ही बाब सध्या या सिच्युएशन मधून बाहेर निघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे बोलू आपण. Don't worry, she's fine. Hello Yash. Hello Doctor. Pooja kashi hai? Bari hai. Shant zali aata. प्रत्येक वेळेस 6-7 आठवड्यांचा कालावधी आशेने घालवायचा. शेवटी काय, नशिबात निराशाच. मी तुमची कंडिशन समजू शकते, बट डोंट लूज होप. मला एक सांगा, तुमच्या घरात कोण कोण आहे? घरी आम्ही 24 जण, म्हणजे मी, पूजा आणि माझे आई वडील आणि हो आमचा कुकी सुद्धा. कुकी? आमचं पेट. Pet? So a pet dog? Haan. That's nice. Tar tumche cookie shi emotional attachment ahe? Doctor, mala athavte jya veles mi cookie la ghari anla na, tya veles te 7-8 divasacha pillu hota. Tya divashi pasun te amcha family member banla. Saglyancha prachand div ahe cookie var. Very good. Mala hi dogs khup avadtat. Yash, आपली ओळख फार जुनी नाहीये, तरी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू. प्लीज. जर का तुम्ही एखाद्या मुख्य प्राण्यावर एवढा जीव लावू शकता, तर दुसऱ्याच्या बाळावर का नाही? म्हणजे मला समजलं नाही डॉक्टर. तुम्ही कधी अडॉप्शनचा विचार केलाय? गेली 6 वर्ष तुम्ही हा त्रास काढताय, अजून किती वर्ष काढायचंय? मला वाटतंय याच्यावर तुम्ही शांतपणे विचार केला पाहिजे. अस्वस्थ काय? तुझ्या ऑपरेशन नंतर मी डॉक्टरांना भेटलो, त्यांनी एक उपाय सुचवला.
परंतु तुला कसं सांगू मला ते नाही कळते. एवढा का अस्वस्थ होतोस? उपाय सुचवलं ना? काय सुचवलं डॉक्टरांनी? त्यांनी अडॉप्शनचा उपाय सुचवलाय. काय अडॉप्शन? पूजा हे बघ, अडॉप्शन वगैरे मला जमणार नाही. ठीक आहे, ऐकून घे. हे बघ, मागचे 6 वर्ष मी तुझ्या नातेवाईकांचा इतका ऐकून घेतलंय आपल्याला मूल होत नाही म्हणून, तर आता हा अडॉप्शनचा वगैरे विचार तर खूप लांबचा आहे. मला कळते, पण काय हे बघ, लोकांचा किती विचार करणार असतो आणि कशासाठी? जगात अशीही कित्येक बाळ आहेत, अशीही कित्येक मुलं आहेत की ज्यांना आई वडिलांचं प्रेम नाही मिळत. पुढला आता आपण कुकीला एवढा जीव लावतो, एखाद्या बाळाला नाही लावू शकत? सगळं मान्य, पण मला अडॉप्शनचा मार्ग बिलकुल काय प्रॉब्लेम आहे? मला नाही, मला नाही, मला नाही चालणार ते. सॉरी अगं, कित्येक वर्ष आपण ते करत आलोय, काही झालंय का? एखाद्या गोष्टीला आपल्याला काही मिळालंय का? तर आता हा चान्स गेला, काय हरकत आहे? मला नाही जमणार हे, मला नकोय. अडॉप्शन हा माझ्यासाठी का काही असू दे, पण मला अडॉप्शन हे नको. सॉरी, एक लक्ष नाही, तुला सवय होईल नाही, आपलं असं वाटत होणार नाही. आणि तुम्ही उद्या येऊन मला भेटा, मी तुम्हाला याची पुढची प्रोसेस सांगते. आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही माझी दिलेली सल्ल्यावर पॉझिटिव्हली विचार केला. येस, ओके, आय सी यू टुमॉरो. अडॉप्शन करण्याचं काम एकच एवढंच होतं की माझ्या मिस्टरांमध्ये, माझ्यामध्ये दोघांमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मग आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपल्याला एक मूल हवा आहे, तर आपल्याला तर होणार नाही आहे, मग काय करायचं? आम्ही दोघांनी सांगितलं की आम्हाला दत्तक घ्यायचं आहे. तर मग माझ्या मिस्टरांना विचारलं, मिस्टर म्हटले ठीक आहे आपण मुलाला घेऊया. ही सगळी फक्त कृपा आहे डॉक्टर कुलदीप वाघ अँड डॉक्टर राधिका वाघ. हे तर माझ्यासाठी खरंच देव आहे, माझ्यासाठी परमेश्वर आहे. आणि आज जो मला जो आनंद होतोय, इतका आनंद होतोय की अक्षरशः आज माझ्या जीवनामध्ये आज आनंदाची बाग फुललेली आहे. आमच्या लग्नाला 17 वर्ष झाले. आम्ही बरेच ट्रीटमेंट घेतलेले, बऱ्याच वेगवेगळ्या डॉक्टर्सकडनं, काही सक्सेस हे झालं नाही. तेव्हा मग आणखीनच एक वेगळा, आणखीन क्रिटिकल प्रॉब्लेम झाल्यासारखं. आम्ही बरेच वर्ष ट्रीटमेंट घेत होतो, आयव्हीएफच्या पण 2-3 वेळा झाले आमचे राऊंड, पण सक्सेसच होत नव्हते. परत असंच रेफरन्सनी मला बाघ डॉक्टरांचं कळालं. मग त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट घेतली, तर मला वेगळाच प्रॉब्लेम क्रिएट झाला होता, युट्रिस माझी काढावी लागणार होती. त्यामुळे पूर्ण ओप्सकेस बेबीने टेन्शनमध्ये असायची. त्यामुळे आता हे झालं म्हटल्यावर अजून डिप्रेसमध्ये जाईन की काय, असं माझी मलाच शंका वाटत होती. पण डॉक्टरांनी एक मला असं आशा दिल्यासारखं झालं की आपण असं काही करू शकतो, अडॉप्ट करू शकतो.
आणि त्यांनी ते काम माझं केलंय. जेव्हा माझी बेबी हातात आलं तेव्हा असं वाटलं की सगळं जग मिळाले मला. तो आनंद मी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे नवीन जीवन दिलं ज्यांनी, म्हणजे ज्यांनी हे केलं त्यांनीच मला नवीन जीवन पण दिलं. जास्त की जगण्याचा काहीतरी हे मिळतो, तसं तो धागा मिळाला मला जीवन जगण्याचा. नमस्कार, मी ब्लॉसम वुमन केअरचा एक डॉक्टर कुलदीप वाघ बोलतोय. आत्ता थोड्या वेळापूर्वीच तुम्ही ब्लॉसम वुमन केअर निर्मित आस ही फिल्म पाहिली, ज्याचा मुद्दा होता अडॉप्शन. ब्लॉसम वुमन केअर इज अ वन एव्हरीथिंग ऑफर्स एव्हरीथिंग अंडर वन रूफ. म्हणजे वुमन केअरबद्दल सगळ्या गोष्टी, स्टार्ट फ्रॉम काउन्सिलिंग अँड कन्सल्टेशन till the full infertility treatment, all surgeries, everything is done under one roof here. म्हणजे पेशंटला इथे आल्यानंतर कुठेही बाहेर जायची गरज नसते. जेव्हा आमच्याकडे इनफर्टिलिटीचे पेशंट येतात, तर त्याचं जर का आपण बघितलं की इनफर्टिलिटीच्या पेशंट्समध्ये कारणं काय आहेत, तर सर्वात मोठं कारण इनफर्टिलिटीच्या पेशंटमध्ये हे सापडतं की अँझायटी टू कन्सीव. म्हणजे कन्सीव, मला प्रेग्नन्सी कशी करून राहिलीच पाहिजे, हा एक विचार त्या कपलच्या नेहमी डोक्यात असतो. आज ज्या पद्धतीची लाईफस्टाईल आपण बघतोय जी डेव्हलप होतीये, लग्न लेट होतात, आपली लाईफस्टाईल खराब आहे, स्ट्रेस तर कॉम्पोनंट हा प्रत्येक ठिकाणीच आपल्याला दिसतो. पण हे जे कपल्स असतात, तर हे कपल्स जेव्हा ट्रीटमेंट घ्यायला लागतात तेव्हा ट्रीटमेंटचे काही पडाव आहेत, काही स्टेप्स आहेत. तर ते स्टेप्स करत करत जेव्हा ते कपल पुढे जातं तेव्हा असं लक्षात यायला लागतं की आता आपल्या हातातले सगळे पर्याय संपत आले. म्हणजे पेशंट साधी ट्रीटमेंट घेतो, नॅचरल पद्धतीने आम्ही पहिली ट्रीटमेंट दिली जाते, त्याचा काही गुण येत नाही. मग पेशंटला लॅप्रोस्कोपी, सर्जरी या गोष्टी ॲडवाईस केल्या जातात. नॅचरल इंटरकोर्सचे सगळ्यात जास्ती सक्सेस रेट्स आहेत, कारण 40-70 मिलियन स्पर्म्स पडतात पण एक स्पर्म फक्त पुढे जातो. कोण डिसाईड करतं? एक्झिस्टन्स, नेचर, गॉड, काही म्हणा. 40,000 अंडी बाईमध्ये असतात, एकच अंडं फुटतं. कोण डिसाईड करतं? परत तीच शक्ती डिसाईड करते. त्याच्यामुळे सगळ्यात जास्ती सक्सेस रेट्स आहे नॅचरल कन्सेप्शनचे. पण जेव्हा आपण पुढे जातो, कृत्रिम गर्भारोपण करतो, तेव्हा हा सक्सेस रेट ड्रॉप होऊन 50%ला येतो. जेव्हा आपण टेस्ट्यूब बेबीला जातो तेव्हा हे सक्सेस रेट्स अगेन ड्रॉप होऊन 30% येतात. म्हणजे टेस्ट्यूब बेबी केल्यानंतर पहिल्या सायकलमध्ये 70% पेशंट्स बिना बेबी वापस जातात. हा सगळा एलिमेंट एक डिप्रेशन तयार करतो. पेशंटला हे लक्षात येत नाही की प्रथम जेव्हा आपण सेक्शुअल इंटरकोर्स करत असतो तेव्हा हा आपल्यामध्ये असलेल्या प्रेमामुळे केला जातो. पण जेव्हा आपण पुढे पुढे जायला लागतो तेव्हा सगळे पर्याय संपायला लागतात आणि कंटिन्युअस त्या कपलच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की आता प्रॉब्लेम कुठंच नाही आहे, मग गर्भ का राहत नाही आहे. किंवा जरी प्रॉब्लेम सापडला तरी त्या प्रॉब्लेमचं कधी कधी सोल्युशन सापडत नाही. आणि सक्सेस रेट जेव्हा संपतात, IVF टेस्ट्यूब बेबी करून सुद्धा संपतं, तेव्हा पेशंट हताश होतो. आणि हताश झाल्यानंतर या लाईफमध्ये गर्भ सोडता दुसरं सुख नाही आहे आणि गर्भच आहे तर मी हॅपी आहे ही कंडिशन लावली जाते. या सगळ्या गोष्टीतनं जा, या सगळ्या ट्रीटमेंटच्या कोर्समधनं जा, पण ओपन राहा. कारण ॲडॉप्शनसुद्धा याच्याकरता एक खूप चांगला पर्याय आहे. का हा पर्याय निवडायचा? बऱ्याच लोकांना हे होतं की माझे घरचे काय म्हणतील, रक्त माझं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ॲडॉप्शन जरी डिफिकल्ट असलं तरी प्रेम देणं खूप इझी आहे. ॲडॉप्शन इज डिफिकल्ट बट लव इज व्हेरी इझी. आणि जेव्हा आपण एका नवीन नवजात शिशूला घरी आणतो तेव्हा तो शिशू एक कोरी स्लेट असते. ना त्याला जात असते, ना धर्म असतो, ना त्याला काही नाव असतं, ना त्याला कुठला विचार असतो. आणि त्या स्लेटवर तुम्ही जे लिहिणार आहात ते त्या स्लेटवर पुढे दिसणार आहे. हे पण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही ॲडॉप्ट करताय, तुम्हाला एकट्याला त्या फक्त शिशूला गरज नाही आहे ॲडॉप्शनची, त्याच्याबरोबर देर आर सो मेनी पॅरेंट्स हू नीड पॅरेंटिंग, हू नीड अ बेबी. आणि आजची कंडिशन जर बघितली तर मी असं सांगेल की फक्त एक टाईम होता की जेव्हा या शिशूंना ॲडॉप्ट करणं गरजेचं होतं, पण आज अशी कंडिशन आहे की त्या शिशूपेक्षा त्या पॅरेंट्सना त्या बेबीची जास्ती गरज आहे. वी आर प्रमोटिंग ॲडॉप्शन आर ब्लॉसम वुमन केअर बिकॉज आय एम सेईंग ॲडॉप्शन मे बी डिफिकल्ट बट लव्हिंग इज व्हेरी इझी. आणि तुमच्यातलं जे प्रेम आहे ते प्रेम त्या ब्लँक स्लेट असलेल्या शिशूला देणं गरजेचं आहे. आणि जेवढं प्रेम तुम्ही देताय त्याच्या दुप्पट नाही, 10-पट प्रेम तुम्हाला त्या शिशूकडनं मिळणार आहे.
कारण शेवटी ते तुमचं होणार आहे. वी ॲट ब्लॉसम्स, मी माय वाईफ डॉक्टर राधिका वाघ अँड मी कुलदीप वाघ, वी सपोर्ट अडॉप्शन कम्प्लिटली. ही सर्व्हिसेस आम्ही कमर्शियल मेंटॅलिटीने देत नाही आहे, कारण या सर्व्हिसेसची आज सोसायटीला खूप गरज आहे आणि त्याचमुळे वी डू नॉट चार्ज एनिथिंग फॉर दिस. हा आमच्याकडनं एक सोशल कॉजला सपोर्ट आहे आणि अडॉप्शनला आम्ही पूर्णपणे सपोर्ट करतो. थँक्यू.